हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा धारा विद्युत हा टॉपिक नंबर 3 पाहतोय. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, विद्युतरोध आणि ओहमचा नियम काय आहे पाहिलं होतं. आता विद्युतरोध हा शब्द मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, हा दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. विद्युत अधिक विरोध असं कुठंही लिहायचं नाही हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं आहे. तुम्हाला जेवढ्या जास्त सोप्या पद्धतीनं समजून देता येईल, समजून सांगता येईल, तेवढं मी सांगत असते. सो हे कुठं पेपरमध्ये लिहायचं नाही, विद्युत अधिक विरोध नाही, तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं आहे. बाबा, विद्युतरोध म्हणजे काय आहे? तर विद्युत प्रवाह म्हणजे काय? वाहकाची त्यातून वाहण्याची क्षमता. तर विद्युतरोध म्हणजे काय आहे? तर विद्युतरोध म्हणजे, व्याख्या मी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलेली आहे, तरी देखील या लेक्चरला सांगते. पहा, विद्युत प्रवाहात अडथळा आणण्याचा वाहकाचा जो गुणधर्म असतो त्याला विद्युतरोध असं म्हणायचं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर का उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, धारा विद्युत किंवा विद्युतधारा ही कोणामुळं होते, तर याला रिस्पॉन्सिबल कोण असतं? तर याला रिस्पॉन्सिबल हे इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स हे आपोआपच व्हायला लागतात का? नाही. इलेक्ट्रॉन कुणामुळे वाहतात? तर इलेक्ट्रॉन व्होल्टेजमुळे वाहतात. मग व्होल्टेज म्हणजे काय? तर होल्ट. आता होल्ट हे कोणाचं एकक आहे? होल्ट हे विभवांतराचं एकक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन हे कोणामुळं होतं? विभवांतरामुळं होतं, म्हणजेच व्होल्टेजमुळं होतं. तर इलेक्ट्रॉनला थांबवायचं काम कोण करतं? तर रेझिस्टन्स करतो. रेझिस्टन्स, त्यालाच मराठीत काय म्हटलं जातं? विद्युत रोध असं म्हटलं जातं. दोन्ही गोष्टी लक्षात आल्या? इलेक्ट्रॉन व्होल्टेजमुळं पुढं सरकतात आणि रेझिस्टन्समुळं ते थांबवले जातात. हे या गोष्टी लक्षात आल्या? आता पहा, मग विद्युतरोध म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विद्युतरोध आणि विद्युत रोधकता पाहणार आहोत, किंवा त्यालाच रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी म्हणतात. ओके, रेझिस्टिव्हिटी. आता इकडं लिहिलं तरी चालतं आहे आणि तिकडं लिहिलं तरी चालतं आहे, तसं काही नाही. रेझिस्टिव्हिटी म्हणजेच काय? वाहकाची रोधकता. ह्या दोन्ही गोष्टी आजच्या लेक्चरला आपण समजून घेणार आहेत. विद्युत रोध म्हणजे तुम्हाला समजलेला आहे वाहकाचा रोध. वाहक म्हणजे काय? कंडक्टर. हां, त्याला काय म्हटलेलं आहे मी सांगितलं, विद्युत प्रवाहात अडथळा आणणाऱ्या वाहकाच्या गुणधर्मास विद्युत प्रवाहात अडथळा आणणाऱ्या वाहकाच्या गुणधर्मास विद्युत रोध असे म्हणतात. विद्युत रोध म्हणतात, म्हणजेच याची आपण थोडीशी माहिती आणि व्याख्या या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. विद्युतरोध आणि ओहमचा नियम हा आपण पाहिलेला आहे. विद्युतरोध ही झाली व्याख्या. आणि हा विद्युतरोध कोणत्या गोष्टीवरती अवलंबून असतो बाळांनो? तर चार गोष्टींवरती अवलंबून असतं. कोणत्या चार गोष्टींवरती? तर एक म्हणजे वाहकाच्या ज्या काही भौतिक अवस्था असतात या गोष्टींवरती हा विद्युतरोध अवलंबून असतो. पहा, मग कोणकोणत्या भौतिक अवस्था? तर एक म्हणजे वाहकाची लांबी, दुसरं म्हणजे वाहकाचे तापमान, तिसरं म्हणजे वाहकामध्ये असणारे मटेरियल किंवा त्याला द्रव्य असं म्हटलं जातं, आणि चौथी गोष्ट म्हणजे काटछेदी, त्यालाच इंग्लिशमध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असं देखील म्हटलं जातं. या चार भौतिक अवस्थांवरती वाहकाचा विद्युतरोध अवलंबून असतो हे कोणी सांगितलं? हे ओहम या शास्त्रज्ञाने सांगितलं. आणि त्या ओहम या शास्त्रज्ञाच्या सांगण्यावरून आपण तीन समीकरणं काढली होती बाळांनो. कोणती ती? पहा, हे समीकरण आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये काढलं होतं की व्ही इज इक्वल टू आय आर. त्यातलं व्ही म्हणजे काय असतो? तर व्ही म्हणजे होल्ट, किंवा यालाच काय म्हटलं जातं? विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, आय म्हणजे काय असतं? करंट किंवा विद्युतधारा जी असते ही कशामध्ये दाखवली जाते? आय या सिम्बॉलनं दाखवली जाते. तर आर म्हणजे कोण आहे? तर विद्युतरोध आहे. हे एक इक्वेशन दाखवलं होतं. आणखी आपण असं इक्वेशन लिहू शकतो, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. बरोबर, असं देखील लिहू शकतो ऑब्लिक. आणि तिसरा आपण असं देखील लिहू शकतो, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. दिस इज द मेन इक्वेशन फॉर ओहम्स लॉ. ओके, आर म्हणजे कोण? विद्युत रोध. ओके,
विद्युत रोध म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तो रेझिस्टन्स आर फॉर रेझिस्टन्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आता जेव्हा आपण समीकरणं लिहितो तेव्हा समीकरणांचा अर्थ नीट समजून घ्यायचा बाळांनो. आर म्हणजे विद्युत रोध, व्ही म्हणजे विभवांतर आणि आय म्हणजे वाहणारी विद्युतधारा. तर हे इक्वेशन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात काय येतो, ह्या दोघांचं रिलेशन कसं आहे, ह्या दोघांचा संबंध कसा आहे, तर एकमेकांना समानुपाती आहे. म्हणजे जेवढा विद्युतरोध जेवढा विभवांतर असणार तेवढाच विद्युतरोध असणार. लक्षात येते का? पहा मी काय सांगते, ह्या इक्वेशनवरून किंवा या समीकरणावरून आपण असं म्हणू शकतो की जेवढा विद्युतरोध तेवढंच विभवांतर आणि जेवढं विभवांतर तेवढाच विद्युतरोध. पण हे दोघं जे आहेत हे कसे दिसत आहेत, हा भागाकारात दिसतो आहे, हा वरती दिसतो आहे. म्हणजेच याचा अर्थ असतो हे एकमेकांना समानुपाती नाहीत. म्हणजे विद्युतधारा वाढली की विद्युतरोध काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि विद्युतरोध वाढला की विद्युतधारा ऑब्व्हियसली काय होणार आहे, ती कमी होणार आहे. लक्षात येते का? पहा म्हणजेच हे समीकरण समजलेलं आहे. इथंपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता पहा मी तुम्हाला सांगितलं की विद्युतरोध हा चार गोष्टींवरती अवलंबून असतो. कोणत्या चार गोष्टींवरती? तर वाहकाच्या भौतिक अवस्थांवरती विद्युत अवलंबून असतो. पहा कोणत्या त्या चार गोष्टी? तर एक म्हणजे लांबी, दुसरं तापमान, तिसरं काटछेदी आणि चौथं द्रव्य. ओके, ह्या चार गोष्टींवरती अवलंबून असतं. मग ह्या चार गोष्टींवरती अवलंबून असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लांबीचा विचार करूयात. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल असं मी लिहिलं. आता असं मी का लिहिलं, आर याचाच अर्थ काय? यालाच विद्युत रोध असं म्हटलं जातं. विद्युत रोध हा कोणाशी समानुपाती लिहिला आहे, या चिन्हाचा अर्थ काय? समानुपाती कोणाशी लिहिलेला आहे, लांबीशी लिहिलेला. हा समजा हे समीकरण नंबर मी एक लिहिलं. आता हे कसं काय तुम्ही सांगितलं, हे प्रूफ करा, सांगते. पहा समजा जर का वाहकाची भौतिक अवस्था एवढा लांबी असलेला एक वाहक आहे, वाहक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये कंडक्टर म्हणायचं, आणि एवढा लांबी असलेला एक वाहक आहे, दोघांमध्ये पहा काय होणार आहे, ज्याची लांबी कमी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होणार आहे, कमी होणार आहे, कमी असणार आहे, बरोबर. या वाहकापेक्षा या वाहकामध्ये ज्या ठिकाणी लांबी कमी आहे तिथं इलेक्ट्रॉनचं वहन कसं असणार आहे, कमी असणार आहे, आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वहन जास्त असणार आहे. हे तर क्लिअर झालं लांबी जास्त असल्यामुळं. पहा मग जिथे इलेक्ट्रॉनचं वहन जास्त असणार त्या ठिकाणी काय होणार आहे, जेवढा जास्त विद्युत प्रवाह तेवढा जास्त काय होणार, त्याला विरोध होणार आहे. म्हणजेच जेवढी लांबी जास्त तेवढंच काय असतो, विद्युतरोध देखील जास्त असतो, आणि जेवढी लांबी कमी तेवढंच विद्युतरोध देखील कमी असतो. म्हणून विद्युतरोध आणि लांबी एकमेकांना समानुपाती असतात बाळांनो. हे लक्षात आलं? आता पहा जेव्हा आपण काटछेदीचा विचार करतो यालाच इंग्लिशमध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया असं देखील म्हटलं जातं. पहा समजा हा खडू आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, हा खडू इथून इथंपर्यंत ही झाली लांबी. ओके, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे जे पुढचं हे दिसतं ना तुम्हाला, याला म्हणायचं क्रॉस सेक्शनल एरिया. आता म्हणजेच काटछेदी, या दोघांचा संबंध काय आहे हे आपण पाहूया. विद्युतरोधाचा आणि काटछेदीचा संबंध काय आहे हे पाहूया. हा संबंध दाखवण्यासाठी पहा या ठिकाणी मी एक आकृती काढते आणि या ठिकाणी देखील एक आकृती काढते. पहा इथून तीन मित्र चाललेले आहेत, हे तीन मित्र चाललेले आहेत आणि हा रस्ता बारीक आहे. हां, आणि हा काय आहे, मोठाच्या मोठा रस्ता आहे. इथून देखील तीन मित्र चाललेले आहेत. आता हा बारीक रस्ता आहे म्हणल्यानंतर यांना थोडक्यात जागेतून जावं लागणार, बरोबर. थोडक्यात जागेतून जावं लागणार म्हणजेच इथे काय होणार आहे, यांना इझिली जाता येणार का, इझिली यांना इथून जाता येणार नाही. या उलट इकडं जो रस्ता मोठा आहे, जो एरिया, जी काटछेदी मोठी आहे, तिथून हे तिघंजणं कसे जाणार आहेत, उड्या मारत मारत कसेही इकडून तिकडून कुठूनही ते कसे जाणार आहेत,
इजीली जाणार आहेत, म्हणजे त्यांना सहजपणे जाता येणार आहे. सहजपणे जाता येणार म्हणजेच काय, इथं एरिया जास्त आहे म्हणजेच इथं इलेक्ट. आता हे झालं रेग्युलरचं जीवनातलं उदाहरण सांगितलं मी. आता आपण आपल्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत पाहूयात. इलेक्ट्रॉनचा फ्लो देखील जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल किंवा काटछेदी जास्त असणार तिथून इझिली इलेक्ट्रॉन जाणार की नाही. मग इलेक्ट्रॉन जर का इथून इझिली गेले तर होणारा जो काही विद्युत विरोध आहे किंवा विद्युतरोध आहे हा कसा असणार बाळांनो, हा कमी असणार. या उलट इथं जागाच नाही आहे म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रवाहच होऊ शकत नाही आहे, इलेक्ट्रॉनला जाताच येत नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी जो काही विद्युतरोध होणार आहे हा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. मग यावरून आपण सांगू शकतो की काटछेदी म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल किंवा क्रॉस सेक्शनल एरिया हा कमी असला की विद्युत विरोध किंवा विद्युतरोध हा वाढतो, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल किंवा काटछेदी ही जास्त असली की विद्युतरोध हा कमी होतो. हे क्लिअर झालेलं आहे. मग त्या उदाहरणावरून मी इथं लिहिणार आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एक्स छेद ए. आता हे समानुपातीसाठी सांगितलं आहे पण इथं लिहिताना मी काय केलं आहे, एक छेद ए लिहिले म्हणजेच यांचं रिलेशन कसं झालं, तर समानुपाती नाही. इथं कसं, लांबी वाढली की विद्युतरोध देखील वाढत होता, लांबी कमी झाली की विद्युतरोध देखील कमी होत होता. मात्र या ठिकाणी विद्युतरोध काय होणार आहे, बरोबर त्याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजेच इथं काय लिहिणार आहे, विद्युतरोध इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काटछेदी किंवा त्याला समानुपाती नसणारे. म्हणजेच काटछेदी वाढली की विद्युतरोध कमी होणारे आणि काटछेदी कमी झाली की विद्युतरोध वाढणार आहे. इथंपर्यंत समजलं? हे दोन झाले इक्वेशन्स. ओके, आता आपण थोडंसं वाहकाची रोधकता म्हणजे काय पाहूयात. आता रेझिस्टन्स, वाहकाचा रोध आणि वाहकाची रोधकता याला म्हणायचं इट इज काय म्हणूयात, इट इज जेव्हा एखाद्या वाहक इट इज दी रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर हॅविंग युनिट लेंथ अँड एरिया और एंड क्रॉस सेक्शनल एरिया. आता पहा, मी तुम्हाला मराठीतून व्याख्या सांगते. काय म्हटलेलं आहे पहा, इट इज अ रेझिस्टन्स. हा काय आहे, हा पण एक प्रकारचा विद्युतरोधच आहे पण कशामध्ये, हा पण इट इज रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर म्हणजे हा देखील वाहकाचा विद्युतरोधच आहे पण त्याला काय असणार आहे, त्याला युनिट लेंथ असणार आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे. युनिट लेंथ म्हणजे काय, आपण म्हणूयात एकक लांबी आणि काटछेदी असणार आहे, याला म्हणायचं रेझिस्टिव्हिटी. आता आम्ही काय करणार आहे पहा, जेव्हा आपण समीकरण पाहणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही जी दोन काही इक्वेशन आपल्याला मिळालेली आहेत, हे जे दुसरं, हे पहिलं मिळालेलं आहे आणि हे दुसरं मिळालेलं आहे. ओके, तर ही दोन्ही मी काय करणार आहे, एकत्र करणार आहे. इथं लिहू का दोन्हीसुद्धा, पहा पहिलं काय मिळालं आहे, आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल, आणि दुसरं काय मिळालं आहे, आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ए. म्हणजे आर म्हणजे कोण, विद्युतरोध. समानुपाती कशाला आहे, लांबीला आहे, तर विद्युतरोध हा समानुपाती नाही म्हणून मी काय लिहिलं, एक छेद ए. ए म्हणजेच क्रॉस सेक्शनल एरिया, त्यालाच मराठीमध्ये काटछेदी म्हणतात. आता ही दोन्ही जी काही समीकरणं आहेत पहा, मी हे एकत्र करते. कशा पद्धतीने एकत्र करणार आहे पहा, तर एल अपॉन ए. पहा मी काय केलं, आलं का आहे समानुपाती, आला आर एलला समानुपाती आला. आणि हा याला काय आला, समानुपाती नसलेला आला का, आला. काय केलं, ही दोन्ही समीकरणं फक्त मी एकत्र केली, हे समीकरण नंबर मला 3 भेटलं. पहा आता मी पुढे लिहिणार आहे, आर बरोबर रो एल भागिले ए. हा जो काही सिम्बॉल दिसतोय हा काय असणार आहे, हा असणार आहे, याला म्हणायचं रो, किंवा यालाच स्थिरांक असे म्हणतात आणि यालाच म्हणतात वाहकाची रोधकता. यालाच काय म्हणतात, वाहकाची रोधकता, रेझिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर, वाहकाची
रोधकता. समजलं? याला म्हणायचं वाहकाची रोधकता. हे इक्वेशन. आता पहा, आर बरोबर रो, मी काय लिहिलं, एल अपॉन ए. हा काय आला, स्थिरांक. आणि हा जो स्थिरांक आलेला आहे यालाच वाहकाची रोधकता किंवा यालाच रेझिस्टिव्हिटी असं म्हटलं जातं. याला काय म्हणायचं, रो असं म्हणायचं. ओके, पहा काय सांगितलं, रो म्हणजेच काय आहे हो, तर वाहकाची रोधकता. पहा मग इथं आपल्याला एक सूत्र मिळालेलं आहे, आर बरोबर रो गुणिले एल भागिले ए. तर मी असं पण लिहू शकते, रो बरोबर आर ए भागिले एल. ओके, हे एक सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि या सूत्रावरून तुम्हाला काय विचारलं जातं, तर परीक्षेमध्ये गणितं सोडवायला असतात. आता पहा आपण काय पाहिलो, वाहकाचा रोध आणि वाहकाची रोधकता. पहा वाहकाचा रोध आणि वाहकाची रोधकता याचा आता आपण फरक पाहूयात. हे समजलेलं आहे. पहा फरक तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे, पण आपण आपला आपण तयार करूयात. तुम्हाला जर का परीक्षेमध्ये विचारला तर आपल्याला तो सांगता आला पाहिजे. सो आपण आता या ठिकाणी काय बघूयात, वाहकाचा रोध आणि वाहकाची रोधकता ह्या दोघांमधला फरक पाहणार आहोत. पहा सगळ्यात पहिल्यांदा फरक लिहित असताना, फरक लिहिताना पहा तुम्हाला काहींना सवय असते की फरक कसा लिहायचा, पहिल्यांदा एकाचा निबंध असा लिहायचा आणि दुसऱ्याचा देखील निबंध टाईप लिहायचा. तसं लिहायचं नाही, सगळे पॉईंट्स बरोबर असले तरी, समजा तुम्ही इथं वाहकाचा रोध असा पॉईंट टाकलात आणि त्याचे सगळे पॉईंट्स असे निबंधामध्ये लिहिलेत आणि खाली टाकलं वाहकाची रोधकता आणि त्याचे पॉईंट सगळेच्या सगळे बरोबर लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. का तर फरक आहे म्हटल्यानंतर तो फरक सारखाच लिहिला पाहिजे. तो कशा पद्धतीने लिहिणार आहे, पहा एका बाजूला वाहकाचा रोध आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही काय लिहिणार आहे, तर वाहकाची रोधकता. वाहकाचा रोध आणि या बाजूला काय लिहिणार आहे, वाहकाची रोधकता. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगणार, पॉईंट नंबर एक लिहिताना दोघांमध्ये, तर व्याख्या सांगणार. हो ओके, व्याख्या काय सांगणार वाहकाच्या रोधाची, तर विद्युत प्रवाहात अडथळा आणणाऱ्या वाहकाच्या गुणधर्मास काय म्हणायचं, विद्युत वाहकाचा रोध असं म्हणायचं. ओके, इथं काय सांगणार आहे तुम्ही, व्याख्या लिहिणार आहे. आता मी व्याख्या लिहित बसत नाही, इथं देखील पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार आहे, का लिहू पहा, प्रवाहात अडथळा आणण्याच्या वाहकाच्या गुणधर्मास, वाहकाच्या गुणधर्मास वाहकाचा रोध असे म्हणतात. पहा या ठिकाणी आपण व्याख्या लिहूयात. व्याख्या काय आहे हो, व्याख्या ही आहे वाहकाची रोधकता. म्हणजे काय आहे याचं सिंबल काय आहे, रो. काय आहे व्याख्या, आर ए, आर इंटू ए डिवायडेड बाय एल, म्हणजे आर गुणिले ए भागिले एल. म्हणजेच काय असणार आहे, तर वाहकाची रोधकता म्हणजेच काय आहे, तर हा एक प्रकारचा वाहकाचा विद्युत रोधच आहे, पण त्याला काय आहे, युनिट लेंथ आहे, कातर्दी खाली आहे, म्हणजेच एकक लांबी आहे आणि काटछेदी आहे. सो इथं मी काय लिहिणार आहे, वाहकाची रोधकता, वाहकाची रोधकता ही देखील वाहकाचा विद्युत रोध आहे, विद्युत रोध आहे, पण त्याला एकक लांबी व काटछेदी आहे, एकक लांबी व काटछेदी आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, आता ही झाली व्याख्या. याचा सिंबल काय आहे हो, विद्युत रोधाचा, वाहकाच्या रोधाचा सिंबल काय आहे, तर विद्युत रोध हा या चिन्हाने दाखवतात. याला काय म्हणायचं, या चिन्हाने दाखवतात. तर वाहकाचा
वाहकाची रोधकता ही कोणत्या चिन्हाने दाखवतात? वाहकाची रोधकता ही या चिन्हाने दाखवतात. याला काय म्हणायचं? रो असे म्हणायचं. ओके, आता पहा पुढचं आपण काय पाहूयात. या दोघांसाठी सूत्र काय आहेत? वाहकाचा रोध म्हणजेच काय आहे? आर, बरोबर का? आणि वाहकाची रोधकता म्हणजेच काय आहे? रो, बरोबर. आता पहा सूत्र काय आहे. आपल्याला ओहमच्या लॉमध्ये जो काही आपण ओहमचा नियम पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला सूत्र मिळालेलं आहे, आर बरोबर व्ही भागिले आय. हे एक सूत्र मिळालं, बरोबर. आणखी कोणतं सूत्र मिळालं आपल्याला तिथे? आर बरोबर रो इन टू किंवा गुणिले एल भागिले ए. ही दोन सूत्रं आपल्याला कशासाठी मिळालीत? वाहकाच्या रोधासाठी. ओके, आता पॉईंट नंबर 3 याच्यामध्ये देखील सूत्र लिहिलेलं आहे. इकडं देखील आपण काय लिहूया? सूत्र लिहूयात. सूत्र काय लिहिणार आहे इकडं? इथं काय मिळालेलं आहे सूत्र? रो बरोबर आर ए भागिले एल. हे आपल्याला काय मिळालेलं आहे? हे सूत्र मिळालेलं आहे. पहा आता याचं आपण काय लिहूयात? एकक लिहूयात. विद्युत रोधाचं एकक काय आहे? विद्युत रोध म्हणजेच वाहकाच्या रोधाचे एकक, वाहकाच्या रोधाचे म्हणजेच विद्युत रोधाचे एकक काय आहे? हो, ओहमच्या नियमामध्ये पाहिलेलं आहे, हे ओहम आहे. आणि याचं एकक काय आहे? तर वाहकाच्या रोधकतेचे एकक हे ओहम मीटर आहे. आता हे कसं लिहिलं तुम्ही ओहम मीटर? तर पहा सोपं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगते ओहम मीटर हे एकक कसं आलं. यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न देखील आहे. प्रश्न असा आहे की रेजिस्टिव्हिटी म्हणजे वाहकाची रोधकता याचं असा एकक ओहम मीटर आहे हे सिद्ध करा. पहा कशा पद्धतीनं हे आपलं सूत्र आहे. आपण शिकलो आहे या मागील टॉपिकमध्ये, जेव्हा आपण गतीचे नियम पाहिलं, जेव्हा आपण कार्य आणि ऊर्जा पाहिला, त्या टॉपिकमध्ये आपण शिकलेलो आहे व्याख्येवरून आणि सूत्रावरून एकक कशी काढायची. पहा रो म्हणजेच काय? वाहकाची रोधकता. काय आहे सूत्र? आर ए भागिले एल. आता आर म्हणजे काय आहे? तर विद्युत रोध. त्याचं एकक काय आहे? ओहम आहे, बरोबर का? आणि ए म्हणजे काय? क्रॉस सेक्शनल एरिया. त्यालाच मराठीत काय म्हणतात? तर त्याला मराठीमध्ये काटछेदी म्हणतात. त्याचं सूत्र काय असतं? मीटरचा वर्ग भागिले लांबी. एल म्हणजे लांबी. लांबीचं एकक काय असतं? तर लांबीचं एकक मीटर असतं. मग ह्यातला एक एम आणि यातला एक एम काय होणार? कॅन्सल होणार. मग राहिलं काय? ओहम इन टू मीटर म्हणजेच रेजिस्टिव्हिटीचं वाहकाचा रोध याचं जे सूत्र आहे हे काय आहे? ओहम मीटर. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विद्युत रोध म्हणजेच रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी वाहकाची रोधकता म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आत्ता आपण थांबूयात.